आज आपण विशाखास किचनमध्ये बनवतोय सँडविच, एकदम हेल्पफुल, एकदम सोप्या पद्धतीत बनवतोय. तर मी साय घेतली बघा, 2 लिटर दुधावरची जमा करून ठेवली आहे. साय घेतली, 1 चम्मच लाल तिखट टाकून घेतलं आहे, 1 चम्मच चाट मसाला घेतला आहे, चवीपुरतं मीठ टाकून घेऊयात. आणि सर्व भाज्या ज्या आहेत, आपण व्हेजिटेबल जे टाकणार आहोत, ते बारीक कट करून घेतलेत आणि काही खिसून घेतलेत. मी कांदा टाकला आहे बघा सुरुवातीला, आता गाजर टाकलं आहे, खिसून घेतले बारीक छोट्याशा खिसणीनं. आणि ही काकडी आहे, ती पण छानपैकी बारीक किसून घेतली आहे. बऱ्याच वेळेस कांदा टोमॅटो टाकले तर लहान मुलं खात नाहीत, म्हणून मी किसून घेतलं आहे सर्व. टोमॅटो पण घेतले छान बारीक करून. तर सर्व आपण व्यवस्थित मिक्स करूया. व्यवस्थित झालं आहे ते मिक्स. आता आपण ब्रेडला तूप लावून घेणार आहोत. तूपच्या जागी तुम्ही बटर लावून घेतलं तरी चालेल. भरपूर तूप लावून घ्यायचं आहे, म्हणजे लहान मुलांसाठी छान आहे. आणि थोडंसं सॉस लावून घेऊयात. आपण मेयोनीज वगैरे लावणार नाहीत, आपण मलाई जे टाकतो त्याच्यानं खूप टेस्टी होतो आहे सँडविच. आता आपण दुसऱ्या पण ब्रेडला तूप लावून घेऊयात. आणि सॉस पण लावून घ्यायचा आहे थोडासा. आपण व्हेजिटेबल टाकून जे सारण केले आता ते लावून घ्यायचं आहे, भरपूर लावून घ्यायचं आहे ते पण, 1-2 चम्मच टाकून. आपण वरतून चीज टाकूयात, चीज पण भरपूर टाकायचं आहे. वरतून ब्रेड लावून घेऊयात. असेच मी 2 पीसेस बनवून घेतलेत बघा. आता टोस्टरमध्ये लावून घेऊयात. झालेत बघा, एकदम छान, एकदम चीजी सँडविच रेडी आहे खाण्यासाठी. बघा मी कट करून दाखवते, चीज पूर्ण मेल्ट झाले. आणि जे आपण मलाई लावली आहे त्याला मेयोनीजचं काम करते आणि खाण्यासाठी पण खूप टेस्टी आहे आणि हेल्दी पण आहे. नक्की रेसिपी करून बघा.